आता 4-5 दिवस गुड्डू तिकडे असेल आणि इकडे पंकज भाऊ सुखात असतील. एकटा वाघ. सरकारी सुट्टी जाहीर केलेली आहे आणि मी घरी गेल्यानंतर आणीबाणी जाहीर करेन. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या अक्काच्या अग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर. आज आम्ही चाललो चिरनेरला. जसं तुम्ही यूट्यूब लाईव्हमध्ये आणि इंस्टाग्राम लाईव्ह मी दोन्हीकडे लाईव्ह होतो, कारण आता पप्पा गाडी चालवत होते म्हणून मी बाजूला बसल्या लाईव्ह आलो. सो तुम्ही इन्स्टा लाईव्ह आणि यूट्यूब लाईव्ह दोन्हीकडे बघितलं असेलच. मी भक्तीकडे चाललो आहे, भक्ती आणि पंकज भाऊंकडे. आता आपण पोचलो दिघोड्याला, पोचू एक 5 मिनिटात भक्तीकडे पोचू आपण. आणि गुड्डू थांबली जेवायला, आम्हाला वाजले 4 आणि गुड्डू थांबलेली जेवायला आमच्यासाठी. थांबली आणि आम्हाला पण लेट होत गेलं. सो आता परत 4 वाजले आणि गुड्डू थांबली. चलो आता आपण जाऊया तिकडे आणि जेवूया पहिले तर. आणि आम्ही काय आलो तर आम्ही असं झालो, पप्पा बोलले की गुड्डूची आठवण येते, चल मी गुड्डूकडे चाललो. म्हटलं मग थांबा आता, मला पण आज मी फ्री आहे. मी बोललो की पप्पांना चला मी पण येतो म्हणून. पण नंतर सकाळी उठल्यावर मला समजलं की मला काम आहे, मग मी थोडासा लेट झालो. पप्पा सकाळी 9 वाजताच निघणार होते, माझ्यामुळे आम्ही निघालो 1:30. सो मग 1:30 नंतर पण थोडा टाइम लागत मग आता शेवटी फायनली आम्ही 4 वाजता आम्ही पोचतोय तिकडे. सो चला आता जाऊया गुड्डूकडे. मस्ती येणारच आहे, मस्ती होणारच आहे, मजा येणारच आहे ब्लॉगमध्ये. सो बघत राहा. कुंबडा कापलाय. सो आम्ही पोचलो. गुड्डू बिग फॅन. आता बाहेर येतात काचव दगड मारू. चलो आम्ही पोचलो इकडे. सलमान खान, पंकज भाऊ सलमान खान हात करते हात करा. हे बिग फॅन, ताट मार जा. हवाला आणले यो क पुष्प जेवले खाली. हा गे बाबा, या बरस काही बिअर. अजून काहीतरी आहे, थांब. जितना खाऊ लाया है उसके बदले में खाके जाऊंगा. फुला पण आण. फुलासाठी फुलसाठी फुल घेऊन आलोय मी. आणि बघा आम्हाला घ्यायला भाऊजी खाली आले पण गुड्डू खाली नाही. ओ खोटी, तू मला केव्हा लावले का खाऊ केव्हा लावले. जितना खाऊ लाया उसके बदले मी खाका ना खाके जाऊंगा. पार्सल आज तुम्ही घेऊन जाणार भाऊ. काय पार्सल? मोठा पार्सल. ये कचरा बिचरा नेऊ नये आम्ही. आदित सिंग ताव. चल गुड्डू, आम्ही दोघं आल्या, दोघं जाऊ, पसारू नको बा आमच्या मागे. गुड्डूनी माझ्यासाठी पार्सल मागवलंय, काय आहे ते तुम्हाला ब्लॉग मध्ये समजेल. हा पटकन टाटवर जा डायरेक्ट. आम्ही पण जेवलं ना अजून. काय ठेवायचं आहे काय न्यायचं आहे? नाही द्या का ते गुड्डूला दिले. त्यांनी खाऊ मला काय आणलेलं आहे मी बोल ना फुलसाठी. हा मग तो खोल, ती पिशू खोल ना मग. आता खोल, आता दाखव. हो मी गाईज फुलसाठी फुल घेऊन आलोय. फुलसाठी फुल. चलो एकच खाले म्हणजे त्यांचा एकच खाले. गाडीत बसले माझं काम होत. मम्मी तुम्ही दिलं असेल तर मम्मी या बघ केली आहे. ए मी नाही जनले तो. मम्मीने द्राक्ष दिल्यान. वणीची फळं आली. नाही वणीची नाही, तिथे रस्त्या होईल तिथे घेतली. जसा माणूस तसं फळ. त्या मम्मीन दिले. दाखव क दाखव क डॅन्टड कुंकू. जा ताट वाढलं, भुकला भुका लागला. सो चल गुड्डू. सो चलो आता गुड्डूला सांगून टोचून बोलून गुड्डूने फायनली जेवायला आणलंय. या कसं बनवले सांग. ये इथे कुत्रा कापलेला आहे.
एके तो कोंबडा आणि यो वाव वाव आणि या काय आणि ते मस्तपैकी लाल लाल बीट कापलेलं आहे. अशी बोटा चटशील ना आताशा वरची लाग सफेद सफेद काकडी आणि संत्री मस्त संत्री कापलेली आहे बघा गाईज. हे सगळी ऑरेंज आहे कच्चा लिंबू आहे तर लिंबू कच्ची संत्री कापली बघा गाईज लिंबू आहे तर लिंबू आंबर चलो मस्त पैकी या दोघा या दोघा तर थांबली नाही मला आता वाजलेत की ते आम्ही दाखवत नाही कारण काय दाखवत आम्ही काय करते बघू गाईज. गुड्डूने बनवलेलं मी टेस्ट करून सांगतो तुम्हाला मी रिव्ह्यू देतो तुझ्या मला बिलकुल भरोसा नाही भाई तू द्या बघितलं माझ्यावर भरोसा नाही मी चांगलं बोललो म्हणजे भरोसा नाही तुम्ही समजून जा कसं असेल जे स्पेशल पाहुणी होती सकाळपासून मी बोलते स्पेशल पाहुणी स्पेशल पाहुणी. सो फायनली मला नाश्ता आणि थंडा मिळाला तर मला का मिळाला कारण इकडे स्वप्नील दादा असं आले. हॅलो केडी कसा आहेस केडीचे भरपूर फॅन्स भेटतात हो आताच सीन ऐकला मी आता मी ब्लॉग मध्ये आपल्या पब्लिक मधला एक मला भेटला होता माणूस केडी तू मध्ये मध्ये असं बोलतोय ना एक कट मारा लागतो सेन्सरचा प्रॉब्लेम होतो कधी कधी सेन्सरच्या रिस्ट्रिक्शन मुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. हॅलो फाटी मारलेला तो आणि इकडे शंकू आणि दादा आहे साहिल दादा गुड्डू तुला पण थँक्यू फायनली थंडा भेटला मला पाहुणा आल्यावर त्याला जेवायला दिला तरी चालेल दे का नको देऊ नाश्ता देणं इम्पॉर्टंट आहे का नाही केडी आहे का नाही स्वप्न दादा पाहुण्याला नाश्ता आणि चार्जिंगची केबल देणाही देणं आहे बरोबर का नाही याच्यात काय होता सच्चाई की बाजूशी रिकामी प्लेट घेऊन आले ने ती नाही चॉकलेटचा कुकी भारी होता तिला पण माहित नाही कसलं काय होत चला आता दी आणते आणल्यावर परत खाऊ चलो बाय 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 शंकू मी काम केला भरपूर आता तुझी बॅग नाही निघली पाटील चल दादा बाय बाय हा एक कर लो पहिले थोड्याच दिवसात आपला गाणी येतोय आजच पोस्टर रिव्हील झालाय प्यार करशील लवकरच येईल दोन दिवसात टीजर येईल आणि लगेच दोन दिवसात गाणी शेअर करा कमेंट तुम्हाला वाटेल करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक नवीन याचा रोल तुम्ही ओळखून दाखवा कुठे काम केले कुठे जो जास्त बक्षीस आहे चला बाय बाय. सो दोन दिवसात सॉन्ग येईल लवकरच प्यार करशील जेव्हा सॉन्ग येईल मी शेअर करेन मी लिंक टाकेन माझ्या इंस्टाग्राम वर लिंक टाकेन तर तुम्ही सॉन्ग पण बघा नंतर आणि आता पाहुणे चाललेले आहेत उगाच कुत्रा कापायला लागेल आज आम्ही कशाला पंकज कापायला. सो आता केडीसा गेली स्वप्नील भाऊ गेला आणि इथे गुड्डूने मस्त पैकी शिंगा उकडलेल्या खायला आम्हाला आणि बोट्यातलीच घेतल्या आणि आताच मी एक फ्रीज एक पकडला आताच मी फ्रीज मध्ये बघितला तुम्ही बघितली असेल पंकज भाऊंची बघितलं असेल डबा खोलताना त्याच्यात वाटाणा वाटाणा जर माझ्या नशिबात वाटाणा असलं तर हिला चण्यासारखं भाजी मी उरडी ओ रील्स था ये रियल आहे ओ रील्स केली होता बोललो ना मी नशीब का माझ्या हातात तो डबा लागला जर योडबा लागला असता आणि माझा पोपट झाला असता ना काहीच फरक नाही
काहीच फरक नाही. काय फरक नाही. नशीब नशीब माझे नशीब ना. गुड्डूचं नशीब चांगलं आहे. काय तो डबा लागला. तो डबा माझ्या हाताने लागला. हे गुड्डू बाउल मध्ये दे ना. आता हिचं किचन मी वापरू. मला काय मला पसरत करायचं. हे बाबा नको आता जावा. मना करायला लागेल. ये रे ये ये दे लवकर. गाईत एवढा पसार आहे ना इथं किचन वर. तुम्हाला काय नाही सगळा क्लिअर. एखादी असा सगळा क्लिअर. एखादी असा असतो मी काय चार पाच दिवस वाट बघीन. नाहीतर आपली पाहुणी येतात खाऊन जातात. तुम्ही एकटाच माणूस ना. बरोबर. फक्त एकटाच आहे. या या बेसिन मध्ये 10 दिवसाची भांडी पण आरामात राहते. आरामात राहते. फक्त पाणी मारत आणि ठेवून द्यायची. आज बसिली मग कसं काम करायचे आपण. मी घशीन मी घशीन. चला खाऊन घ्या आता मस्त. आईस्क्रीम कडे कडेने निघा. काय नको बाबा. त्या दिवशी असाच बोललेलो कडे कडेने निघा मस्ती. रास कमी आलेले बाबा. बाबा नका बाबा. मस्त आरामात जा. मी मस्ती पोहोचल्यावर सांगा. मस्ती करतो मी असा. माझा डेलीचा डायलॉग असा कडे कडेने निघा. पण तो जाम सिरियसली घेतलेला. मस्त असा आरामात जा. अरे काढून दे ना. असा नाही पकड. कसं न्यायचं नाही काढा जागा. कापले बोलतो डबा. समजला. गुड बॉय. उठा नाही का पंकज भाऊ. आधी आईस्क्रीमच्या दुकानातच काम आलं. ते आईस्क्रीमचे नाही भाऊ फालुदा. साबजी हा चलो. मी मस्त आईस्क्रीम एन्जॉय करतो. आणि जाताना मी कचरा घेऊन गुड्डूला घेऊन जाऊ. गाईस तुम्हाला सांगतो रोज गुड्डूला शोधायला 2 माणसं येतील. ती पण खुश होतील. आता जितू भाऊ येते रोज घंटा गाडी घेऊन. चलो आता जसं तुम्हाला मगाशी मी सांगितलं की पप्पांना गुड्डूची आठवण येत होती म्हणून आम्ही बघायला आलो. तिला आम्ही बघायला आलो तर ही स्वतः आमच्या बरोबर सोबत येऊन निघाली. म्हणजे आठवण यायला नको. हो याला काय अर्थ आहे. चला आता आम्ही जातो गुड्डूला घेऊन सोबत. आता 4-5 दिवस गुड्डू तिकडे असेल आणि इकडे पंकज भाऊ सुखात असतील. एकटा वाघ. सरकारी सुट्टी जाहीर केलेली आहे आणि मी घरी गेल्यानंतर आणीबाणी जाहीर करेन. सो आम्ही आता पोहोचलो निघालो तिकडून आणि डायरेक्ट आलो आम्ही कोनगावला. चला आणि कोनगावला बड्डे आहे किरण भाऊच्या मुलाचा. आणि बर्थडे मी तुम्हाला दाखवतो बघा. बाकी पब्लिक किधर आहे. त्यांना सांगा त्यांना व्ही आय पी हमेशा लेट आते. तुला थांब दिल ही आल्या मांडी बसले गई. हॅपी बर्थडे. थँक यू. पार्टी लगेच. चला चलो. भाजी ना माझा उपवास आहे. भाजी आहे. आहे मग तुम्हीच का. चिकन पण आहे. चलो फिर तू खाऊ. हा मग चलो उठ का बसले. मांडी उठ. काय तू रास खुर्च्या पडले. उठ तुझं काय तुझी मांडी बसले. सो इथे बर्थडे होता. आम्ही लेट पोहोचलोय. बर्थडे बॉय किधर आहे. नाही ना बर्थडे बॉय किधर आहे. घरी असणार. चलो फिर त्याला भेटूया. ठंड ठंड कूल कूल. डेस्टिनेशन इज ऑन द लेफ्ट. हा गुड बोल. तू बोलली नाही. फायनली बर्थडे बॉयची एंट्री झालेली आहे. शिबू हॅपी बर्थडे बेटा. हॅपी बर्थडे. थँक यू बोल. अरे वा थँक यू बोल. घाबरला गुड्डूला बघून. गुड्डूला बघून घाबरला. काय बोलला तो. काहीतरी बोलला एनगेमी. काहीतरी बोलला तो सांगतो तिकडे. काहीतरी उशीरा वापरली ते ना बाबू. ती फक्त अॅनिमल सारखी दिसते. माणूसच आहे. शकल देखो किती बोली आहे. त्याला बघ ना तुझ्या हात नाही धरायचं.
आपण ह्युमन आहोत ना. वाव, आम्ही पण कधी जर फिरायला गेलो ना तर मम्मी पप्पा आम्हाला पण घोड्यावर बसवायचं, हत्तीवर बसवायचं. अरे हा हा, सो आम्ही पण कधी असं फिरायला गेलो ना की मम्मी पण आम्हाला असं घोड्यावर उंटावर बसवायची मम्मीकडे जायला. ये कोण मामा बोलत होते? चला चला चला, मामा नाही काका बाजूला गेला काही. काका मामा काका दादा काका नाही बाबू दादा दादा एक्सक्यूज मी, माझी मुलं तुला काय बोलतात प्रामाणिक उत्तर दे मामा. हा विषय सम दादा बोलायचं ना बाबू. आपण एकच इच्छा आहोत, ऐकत नाही. आणि हिला आजी बोलायचं, आजी काय तुमचं कॉम्बिनेशन. जेवणाचे पापड नव्हतं, पापडाला बटरला बटाट्याची वेपर जेवण आली, मम्मीने केले गुलाब जामच्या खाली. मी सगळं क्रेडिट तिच्या एक चाली भाऊला जाते. भाऊ ऐकरा तुम्ही तुम्ही ऐकर. हॅलो, अच्छा हा ज्याचा वाढदिवस आहे त्याचा मामा आहे, हे सगळे मामा आहेत. अच्छा मामा नगर वरून. ओके, अहमदनगरची पब्लिक आहे. त्याला मी घेत नाही, तुझ्या जवळ नाही. त्याला मिकी माऊस दिसली. गे, अरे हा माऊ सारखा झाला बाबू, हा माऊ सारखा झालाय बघ. थांब ना, दे ना त्याला बाबूला. घे मिकी माऊस घे. आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही आता निघालो. सगळे बाय बोलायला थांबलेत. तुमच्या अहो कुठे गेले? उपाटला कौशांचा बर्थडे उलटा अहो घेतलेला, तो पण तुटला. सो आम्ही कधीच निघालोय, पण बाहेर आम्ही कधीच निघालो आणि गाडीत बसून आलो असं कधीच होत नाही. बाहेर आमची बडबड होते. चलो चला बसा गाडीत, कोण नाही येणार. इलेक्शन आहे ना मेंटल त्यांचं. चलो आता आम्ही जातो. तू किती दिवस आहेस? उद्या कुठे बाहेर जाणार आहेस? सो आय विल जॉइन यू. घरी येते मम्मी उद्या. कशाला? उद्या मीच येणार आहे. आम्ही ये ना घरी. चला आपण भेटणार आहोत ना, संपला विषय. किती पार्टी प्लॅनिंग फॉर? किती पार्टी? किती पार्टी? किती किती तू देशील किती पार्टी? माझा लटकला ते बघा. छोटावाला आहे. हॅलो हॅलो, एवढा रात्री फोन. हा तिच्या गाडीवरचे धुलीची डिझाईन करते. तोंड 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 जास्त खराब होईल. वाईट होईल काच. चलो आता आम्ही जातो घरी, भेटूया आता घरी गेल्यावर.